मॅडम नमस्कार. लोहा कंधार मतदारसंघाची विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उदान आलेलं आहे. तुम्ही खरंच या मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहात का? बिलकुल बिलकुल. काँग्रेस पक्षाकडून तिकीट भेटावं अशी आमची इच्छा आहे आणि एक महिला उमेदवार म्हणून आपल्या भागातून सर्वसाधारण कुटुंबातून एक येणारा उमेदवार म्हणून लोकांसमोर येऊन त्यांचा प्रश्न सोडवण्याचं माझं निर्धार आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे विधानसभा. काँग्रेस या अगोदर काँग्रेस पक्षासोबत तिकीटाच्या संदर्भामध्ये तुमची काही बोलणी झालेली आहे का? नाही, या संदर्भात नाही. मी काँग्रेसचा एक सभापती म्हणून काम केलेलं आहे ह्याच्या आधी 5 वर्ष आणि त्याच बेसिसवर एक म्हणजे काँग्रेस पक्षाची मागणी मी ह्याच्यावर करू शकते. त्या संदर्भामध्ये तुमच्या वरिष्ठांशी बोलणं झालेली आहे? नाही. निवडणूक लढवण्याचा अचानक निर्णय मनात कसा आला तुमच्या? निवडणूक लढवण्याचा अचानक निर्णय ठीक आहे, चालते, अचानक म्हणायलाही काही हरकत नाही. पण ज्या पद्धतीनं आता देशाचं राजकारण वगैरे चाललंय, ज्या पद्धतीनं हे धनाढ्य लोकांना असं वाटायला लागलंय की पैशाच्या जीवावर आपल्यासाठी म्हणजे काहीही पॉसिबल आहे, तर सर्वसाधारण लोक पण हे मानून चालले की ठीक आहे बाबा, आपलं काही काम नाही आहे, जेवढे देतील पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं. परिस्थिती जर तुम्हाला बदलायची झाली तर आपल्यासारखे सर्वसाधारण लोकसुद्धा आपण ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आपण दुसऱ्यांना नाव नाही ठेवू शकत ना प्रत्येक वेळेस. तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्यक्ष येऊन काम करावं लागेल, आपल्या मागण्याला मान्य करून घ्यावं लागतील, लोकांची कामं करून घ्यावं लागतील. तर माझ्यासारखे लोक जर माझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन किंवा माझं काम बघून जर मला हे शक्य करता आलं तर बघून जर सर्वसाधारण लोक येतील आपल्या ह्याचं जिल्ह्याचं असेल, राज्याचं असेल किंवा देशाचं असेल, चित्र डेफिनेटली बदलू शकते. आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, सर्वच उमेदवार हे आपापल्या मतदारसंघामध्ये संपर्क करत आहेत. तुमचा संपर्क दौरा कधीपासून चालू होणार आहे? आपला संपर्क तसा चालू झालेला आहे. आता हे दुसरे कसे खूप धनाढ्य पैसेवाले लोक आहेत, तर ते म्हणजे त्यांचं प्रसिद्धी पॉप्युलॅरिटी माझ्या तुलनेमध्ये खरंच जास्त, त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसत असत. पण आपण त्या हिशोबानं म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्यात आपण संपर्क सुरू केलेला. म्हणजे विधानसभा निवडणूक लढवण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे? निश्चित. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार? कोणत्याही परिस्थितीत लढवणार म्हणजे